मैदान क्रमांक एक वरती जिरेश्वरी जिराडपाडा विरुद्ध गावदेवी गोंदलपाडा। मैदान क्रमांक एक वरती पुढील होणारा सामना जिरेश्वरी जिराडपाडा विरुद्ध गावदेवी गोंदलपाडा। आपण जे तयारीत राहायचं आहे, अजिबात विलंब चालणार नाही आहे, आपण मैदान क्रमांक एक साठी तयार राहा। मैदान क्रमांक दोन साठी मार्गस्थ व्हायचं आहे सिद्धिकृपा बोंबटकरपाडा आणि जयहनुमान मांडवकार, आपण मार्गस्थ व्हायचं आहे। मैदान क्रमांक तीन साठी मार्गस्थ व्हायचं आहे भैरेश्वर माणी आणि जयहनुमान वायशेत, आपण मार्गस्थ व्हा। धन्यवाद संजय सर। आजच्या या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचं, ग्रामस्थांचं, संघमालक, संघ कर्णधार खेळाडू आणि कबड्डी प्रेक्षक या सर्वांचं सर्वप्रथम मी आजच्या ह्या रात्री हरवडे सर मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। अतिशय रंगतदार अवस्थेत ही स्पर्धा सुरुवातीपासूनच अनेक दिग्गज संघ आजच्या स्पर्धेमध्ये सहभागी झाले। काही दिग्गज संघ आपल्याला आजच्या स्पर्धेमध्ये त्यांच्या चुकांमुळे स्पर्धेतून बाद होताना सुद्धा आपण पाहिले। नक्कीच काही संघ असेही आपण पाहिले जे बक्षीसपात्र नक्कीच झाले असते, असे दिग्गज संघ मात्र त्यांच्या घोड चुकांमुळे या स्पर्धेतून बाद झाले। मात्र काही नौके संघ एक अष्टपैलू कामगिरी केल्यामुळे या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान टिकून आहेत। चला ग्राउंड नंबर एक वर झिरेश्वरी झिराटपाडा वर्सेस गावदेव गोंदळपाडा, ग्राउंड नंबर दोन वर सिद्धिकृपा बोंबटकरपाडा वर्सेस जयहनुमान मांडवकार आणि ग्राउंड नंबर तीन वर भैरेश्वर माणी वर्सेस जयहनुमान वायशेत, असा हा सहा संघांचा पुकार असणार आहे चालू सामने संपल्यानंतर। दरम्यान ग्राउंड नंबर तीन वर आपल्याला सातमकरला पकड होताना दिसते। यजमान मुशेद आणि कार्ले संघामध्ये चालू असणारी ही लढत ग्राउंड नंबर तीन वर। मी तमाम कबड्डी रसिकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय। अपेक्षेपेक्षा जास्त उपस्थिती आजच्या या स्पर्धेच्या निमित्ताने, तसेच अनेक मान्यवरांनी आजच्या या स्पर्धेच्या निमित्ताने या मंडळाला शुभेच्छा देण्यासाठी सदिच्छा भेट दिली, त्या मान्यवरांना सुद्धा धन्यवाद देतोय। अजूनही आजच्या रात्रीमध्ये अनेक मान्यवर या मंडळाला शुभेच्छा देण्यासाठी, खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी मार्गस्थ आहेत किंवा या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। या सगळ्यांना मी नक्कीच धन्यवाद देईन। बहुसंख्येने कबड्डी मायबाप रसिक अलिबाग रेवज पंचक्रोशीचे वैशिष्ट्य आहे। चालू सामने संपल्यानंतर होणारे सामने ग्राउंड नंबर एक झिरेश्वरी झिराटपाडा वर्सेस गावदेव गोंदळपाडा, ग्राउंड नंबर दोन सिद्धिकृपा बोंबटकरपाडा वर्सेस जयहनुमान मांडवकार आणि ग्राउंड नंबर तीन भैरेश्वर माणी वर्सेस जयहनुमान वायशेत, असे हे सहा संघ चालू सामने संपल्यानंतर एकमेकांसमोर भिडणार आहेत।
मी पुनः एकदा विनंती करतो ज्या संघांना पुकार दिला जातो त्या संघांनी वेळेत उपस्थित राहायचं आहे। आपल्याला लवकरात लवकर हे सामने संपवायचे आहेत। फाइनल अंतिम सामना आणि बक्षीस वितरण समारंभ यासाठी बहुसंख्येने प्रेक्षक वर्ग आम्हाला आवश्यक आहे। आमचे यूट्यूब लाइव मास्टर कौसुफ सर आणि त्यांच्या संपूर्ण टीमला नक्कीच धन्यवाद देतोय। मात्र ही नक्कीच यूट्यूब लाइव स्पर्धा यूट्यूब लाइव चे स्पॉन्सर वासिम कूर यांना सुद्धा धन्यवाद देतोय। आणि घेऊन जातोय ग्राउंड नंबर एक वर ज्या ठिकाणी कारले आणि मोशेत असा ह्या दोन संघांमध्ये लढत सुरू आहे। मातीतला थरार मातीतला रण संग्राम ज्याला म्हणतात ती ही स्पर्धा पावणे दोन वर्षाच्या कालखंडानंतर सातत्याने या स्पर्धांचं आयोजन विविध मंडळांमार्फत केलं जात आहे। आपल्या पंचक्रोशीचं वैशिष्ट्य आहे कि शांत संयमी प्रेक्षक वर्ग एक दिग्गज गुणवान खेळाडू आणि एक शिस्तबद्ध आयोजन असे एक वैशिष्ट्य आपल्या अलिबाग रिवर्स पंचक्रोशीचं आहे। आणि अतिशय सुरेख पकड म्हणता येईल मुशेत संघाकडून सुंदर पकड ग्राउंड नंबर श्री गणेश खंडाळे आयोजित 22 एप्रिल अलिबाग रेवस पंचक्रोशी खुशखबर श्री गणेश खंडाळे आयोजित 22 एप्रिल रोजी अलिबाग रेवस पंचक्रोशी प्रथम येणाऱ्या 32 संघांना संधी दिली जाईल। तरी सर्वांनी याची नोंद घ्यायची आणि दिलेल्या आलेल्या संधीचा फायदा उठवायचा आहे। ग्राउंड नंबर एक वर दरम्यान जो सामना झाला तो सामना शिवशक्ती लोणेरे संघाने 5 गुणांनी विजयी संघाचं लोणेरे संघाचं अभिनंदन मात्र टक्कर देणारे नागेश्वर आवास या संघाचं कौतुक। चला ग्राउंड नंबर 3 वर भैरेश्वर मानी वर्षे जयनमन वायशेत चला ग्राउंड नंबर 3 वर दोन्ही संघांनी दाखल व्हायचं आहे। भैरेश्वर मानी वर्षे जयनमन वायशे चला ग्राउंड नंबर 3 वर दोन्ही संघांनी ग्राउंडवर दाखल व्हायचं आहे। भैरेश्वर मानी संघ दाखल झालेला आहे। मी वायशे संघाला विनंती करतोय त्वरित आपण ग्राउंड नंबर 3 वर आपला प्रतिस्पर्धी संघ दाखल झालेला आहे। आणि एक मजबूत पकड आपल्याला पाहायला मिळतोय ग्राउंड नंबर 2 वर एक सुरेख अशी संघ भावना काही क्षणासाठी असं वाटलं होतं रायडर निसटतोय मात्र चांगली संघ भावना रायडर वाद होतोय। भैरवळे संघाकडून एक चांगली संघ भावना एक चांगली कमिटमेंट एक चांगलं कोऑपरेशन पाहायला मिळतंय। आणि या ठिकाणी ग्राउंड नंबर 2 वर तोडीस तोड जशास तसे सुपर टॅकल पाहायला मिळतोय ग्राउंड नंबर 2 वर। चला दरम्यान ग्राउंड नंबर 2 वरचा सामना संपलेला आहे। सिद्धिकृपा बोंबटकर पाडा वर्षे जयनमन मांडवकर चला ग्राउंड नंबर 2 तोरी दोन्ही संघांनी ग्राउंड नंबर 2 वर यायचं आहे। दरम्यान ग्राउंड नंबर 1 वर सामना सुरू आहे।
तो सामना संपल्यानंतर होणारा सामना झिरेश्वरी झिराटपाडा वर्सेस गावदेवी गोंधळपाडा ग्राउंड नंबर एक वर चालू सामना संपल्यानंतर होणारा सामना। ग्राउंड नंबर दोन वरचा सामना संपलेला आहे। चला सिद्धिकृपा बोंबटकर पाडा वर्सेस जयमान मांडवकर ग्राउंड नंबर दोन। अतिशय रोमहर्षक लढत पाहायला मिळाली ग्राउंड नंबर दोन वर। जयमान भैरोळे संघाने दोन गुणांनी सामना जिंकलेला भैरोळे संघाचं अभिनंदन, विरवाडी संघाचं सुद्धा कौतुक। चला दरम्यान ग्राउंड नंबर दोन वर सिद्धिकृपा बोंबटकर पाडा वर्सेस जयमान मांडवकर, चला दोन्ही संघांनी त्वरित यायचं आहे। ग्राउंड नंबर तीन वरचा सामना सुरुवात करायचा पंचांना विनंती करतोय। चला मांडवकर संघ दाखल झालेला आहे ग्राउंड नंबर दोन वर। बोंबटकर पाडा संघ चला लवकर। अजूनही अनेक मॅचेस आजच्या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळणार आहेत। कबड्डी रसिकांसाठी एक सुवर्ण संधी आहे यूट्यूब लाईव्ह ही स्पर्धा। तुमच्यासहित आम्हाला सगळेजण घरी बसून ही स्पर्धेचा आनंद घेत आहेत। या कबड्डी खेळामध्ये सुद्धा क्रिकेटसारखंच मॉडिफिकेशन झालेलं दिसत आहे। एक चांगली सुरुवात म्हणता येईल, एक चांगला आदर्श म्हणता येईल या कबड्डी खेळासाठी। यूट्यूब लाईव्ह स्पर्धांचं आयोजन आता हळूहळू विविध मंडळे ठेवत आहेत। खऱ्या अर्थाने झिराटपाडा या ठिकाणी यूट्यूब लाईव्हची सुरुवात झाली आणि तेव्हापासून अनेक मंडळं उत्सुकलेले आहेत, पुढारपण घेत आहेत की आमच्या मंडळाकडून सुद्धा यूट्यूब लाईव्ह स्पर्धा असाव्या, आणि त्याचाच भाग म्हणून आज या मुशेद नगरीमध्ये या यूट्यूब लाईव्ह स्पर्धा संपन्न होत आहेत। चला ग्राउंड नंबर दोन वर दोन्ही संघ दाखल झालेत। मी पंचांना विनंती करतोय की आपण ग्राउंड नंबर दोन वरच्या सामन्याला सुरुवात करायची आहे। सिद्धिकृपा बोंबटकर पाडा वर्षे जयमान मांडवकर, दरम्यान ग्राउंड नंबर तीन वरच्या सामन्याला सुरुवात झालेली आहे। झिरेश्वरी झिराटपाडा वर्सेस गावदेवी गोंधळपाडा। दरम्यान बहुसंख्येने महिला वर्ग सुद्धा उपस्थित आहे। महिला वर्गाचं सुद्धा मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो, त्यांना धन्यवाद देतोय। आणि ग्राउंड नंबर एक वर बघतोय थोडीशी चूक झालेली आहे मुशेद संघाकडून। रायडरला चांगली पकड केली होती, मात्र अंतिम क्षणी एका खेळाडूचा मध्यरेषेला पाय लागला आणि एक सुंदर पकड म्हणता येईल ग्राउंड नंबर एक वर। थोडासा बॅकफूटवर येताना दिसतोय मुशेद संघ। दुसरा हाफ चालू आहे। दरम्यान महिला वर्गाची बहुसंख्येने उपस्थिती हे सुद्धा या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे। आम्ही धोकोडू या ठिकाणी जेव्हा गेलो होतो तेव्हा त्या ठिकाणी सुद्धा बहुसंख्येने महिला वर्ग उपस्थित होता। धोकोडे असेल, चोंडी असेल, किम असेल, नांदायपाडा असेल, झिराड असेल, अशा ठिकाणी महिलांची उपस्थिती एक प्रार्थनीय, वंदनीय आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी असते। एक वेगळं वेगळे पण पाहायला मिळतंय महिलांची उपस्थिती। पुरुषांचे सामने सुरू आहेत, मात्र मी या महिलांना विनंती करेन, आवाहन करेन की 28 एप्रिल रोजी आदरणीय श्री दिलीप शेठ भोईर पुरस्कृत साई क्रीडा मंडळ झिराट आणि साई महिला मंडळ झिराट आयोजित भव्य दिव्य अशा स्पर्धांचं आयोजन तीन दिवस, ज्याच्यामध्ये पहिला दिवस महिलांसाठी असणार आहे। महिलांचे सामने पहिल्या दिवशी असणार आहेत, तरी महिलांना सुद्धा मी आत्ताच आवाहन करतोय
कि 28-29-30 रोजी असणाऱ्या या सामन्यांचं स्पर्धेचं आपण आनंद घ्यायचा आहे। दरम्यान एक संत सुरुवात आपल्याला पाहायला मिळते ग्राउंड नंबर 2 वर बोंबटकर पाडा वर्सेस मांडवकार। आणि एक जबरदस्त लॉन्ग जंप म्हणता येईल, एक कांगारू जंप विनीत कडून पाहायला मिळतोय ग्राउंड नंबर 2 वर। 2 गुणांची कमाई करतोय, डॅश करण्याचा प्रयत्न बोंबटकर पाडा संघाकडून, मात्र विनीतची तेवढी चपळाई पाहायला मिळाली। कबड्डीमध्ये चपळाईला सुद्धा फार महत्व आहे, विनीतने ती चमक करून दाखवले। या ठिकाणी मात्र अतिघाई संकटात नाही, गरज नसताना पकड करायला गेला आणि एक गुण अक्षरशः बहाल केलेला आहे मांडवकर संघाकडून। मित्र कबड्डीमध्ये आपण बघतोय या छोट्या छोट्या चुका आपल्याला अंतिम क्षणी महागात पडतात। ग्राउंड नंबर 2 वर 2 तुल्यबल्य संघ एकमेकांसमोर भिडताना दिसतायत, पुन्हा तीच चूक तशीच चूक आपल्याला बोंबटकर पाडा संघाकडून दिसते। रायडरला पकडण्याचा एक चुकीचा प्रयत्न अनसक्सेस होताना दिसतोय। ग्राउंड नंबर 2 वर आपण बघतोय 2 तुल्यबल्य संघ एकमेकांसमोर भिडतायत, दुसऱ्या फेरीतले सामन्याने सुरुवात झालेली आहे। मी आता आलेल्या कबड्डी रसिकांना सांगेन दुसऱ्या फेरीतले सामने सुरू झालेले आहेत। आणि या ठिकाणी मात्र विनीतला पकड होते ग्राउंड नंबर 2 वर, विनीतला पकड करणं तितकंसं सोपं नाही, मात्र ही किमया करून दाखवले ग्राउंड नंबर 2 वर बोंबटकर पाडा संघाकडून। विनीत एक स्टार राइडर मैदानाच्या बाहेर जातोय निराश होऊन, एक पॉझिटिव्ह पॉइंट म्हणता येईल बोंबटकर पाडा संघासाठी। नक्कीच विनीतला पकड करणं, विनीतला मैदानाच्या बाहेर ठेवणं तितकंसं सोपं नाही, किमया करून दाखवले सध्या या ठिकाणी मोशेद्या नगरीमध्ये बोंबटकर पाडा संघाकडून। आता पाहूया विनीत किती वेळ मैदानाच्या बाहेर राहतोय, विनीत जेवढा वेळ मैदानाच्या बाहेर राहील तेवढं नुकसान नक्कीच मांडवकर संघासाठी असणार आहे आणि जमेची बाजू असणार आहे बोंबटकर पाडा संघासाठी। दरम्यान 2 गुणांची कमाई करतोय मांडवकर संघातील खेळाडू तेजस, एक या वर्षी फॉर्म मध्ये असणारा रायडर म्हणून तेजस 2 गुणांची कमाई करतोय आणि विनीतला इन करतोय। दरम्यान ग्राउंड नंबर 1 वरचा सामना संपलेला आहे, 3 वरचा 1 वरचा। चला झिरेश्वरी झिराटपाडा वर्सेस गावदेवी गोंधळपाडा ग्राउंड नंबर 1, झिरेश्वरी झिराटपाडा वर्सेस गावदेवी गोंधळपाडा ग्राउंड नंबर 1। चला दोन्ही संघांनी त्वरित यायचं आहे, दरम्यान ग्राउंड नंबर 1 वर कार्ले संघ 7 गुणांनी जिंकलेला